सुहाना अन्सारी भिवंडीच्या न्यू आझाद नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या, त्यांना 6 महिन्याचा मुलगा आहे अरबाज असं त्याचं नाव. शेजारी मैत्रीण फातिमाचं घर. काही कामानिमित्तानं शहानाला बाहेर जायचं होतं म्हणून तिने आपल्या चिमुकल्याला मैत्रिणीच्या घरी सोडलं आणि ती कामासाठी बाहेर गेली. जेव्हा ती पुन्हा घरी आली तेव्हा तिला तिचा लाडका तिथे दिसलाच नाही. तिने शोधाशोध केली पण तो मिळाला नाही. शहानाच्या पायाखालची वाळू सरकली. तिनं पती शहाबाज अन्सारीसह पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेता सूत्र हलवली, सीसीटीव्ही चेक केले. त्यानंतर शहरात फुटपाथवर कपडे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अफरोज शेख ह्याला ताब्यात घेतलं. त्यानं बाळा शंभू साव याला विकण्यासाठी दिलं होतं. तिथेच चक्र फिरली आणि अपहरण नाट्याचा पर्दाफाश झाला. शांतीनगर पोलीस स्टेशनला 14 एप्रिल 2023 रोजी एक तक्रार दाखल झाली होती की ज्याच्यामध्ये 6 महिन्याच्या बाळाचं अपहरण झालेलं आहे. त्या अनुषंगानं शांतीनगर पोलीस स्टेशन इथं 363 गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं आपण 2 तपास पथकं तयार करण्यात आलेली होती आणि सदर गुन्हा हा संवेदनशील आणि 6 महिन्याचं बाळ असल्यामुळं आपण तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्या ठिकाणचे काही आपल्याला CCTV फुटेज प्राप्त झाले आणि त्यावरनं आपल्याला सदर मूल ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं त्या महिलेचा पती हा त्याचा सहभाग या गुन्ह्यामध्ये असण्याची शक्यता आहे असा संशय आमची जे पोलीस टीम आहे त्यांना आला. त्याच्यानंतर सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांनी सदर जे बाळ आहे ते इतर 2 आरोपींच्या साथीनं झारखंड येथील एक गाव आहे जे जितकुडी म्हणून गाव आहे जे रांचीपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावरती आहे की जे नक्षलग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी ते मूल विकलेलं आहे. एकूण आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की ते जे बाळ आहे ते त्यांनी 2 लाख रुपयाला त्या नक्षलग्रस्त भागामध्ये ते जितकुडी या ठिकाणी एक महिला आहे तिला 2 लाख रुपयाला विकलेलं होतं. तर सदर ठिकाणी आपण ही माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ इथून शांतीनगर पोलीस स्टेशनच्या 2 टीम आपण झारखंड येथे पाठवून त्या सदर मुलाला आपण तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन सुखरूपरित्या ताब्यात घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण त्याला सुखरूपरित्या घेऊन आलेलो आहोत. सदर गुन्ह्यामध्ये एकूण आत्तापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये अजूनही पुढं तपास चालू आहे की यापूर्वीसुद्धा या गुन्हेगारांनी अशी काही मुलांची विक्री केलेली आहे किंवा नाही या अनुषंगानं आम्ही अजून पुढील तपास करत आहोत. खरा ट्विस्ट पुढे होता. या मुलाला 2 लाखाला झारखंडमध्ये विकण्यात आलं होतं. पोलिसांनी त्यानंतर थेट झारखंड गाठलं आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मंजू देवी साव या महिलेला ताब्यात घेतलं. शहाना आपला मुलगा भेटेल की नाही या चिंतेत होती पण पोलिसांनी तिच्या लेकराला शोधून काढलं. पुलिस वाले मतलब बहुत मेहनत की है, बहुत ये बच्चा कैसे मैं घर से निकली मार्केट करने के लिए तो मैं सोची कि मतलब सहेली के घर मतलब फातिमा के घर उसको बता दूं और बाजार करके आऊं तब उसको ले लूंगी. तब मतलब बाजार करके आई तो वहाँ पर देखा तो मेरा बच्चा नहीं था. मैं मतलब घूमने लगी आजू बाजू वाली से भी पूछी, फातिमा से भी पूछी तो वो बोली मुझे नहीं पता. तो मैं वहाँ से निकली घबरा गई थी. फिर उसके बाद गई ऐलान करने के लिए. ऐलान में भी मतलब समझ में नहीं आया मुझे कि मैं क्या करूँ. फिर उसके बाद ये शांतिनगर पुलिस चौकी में गई, वहाँ पर मतलब बच्चे की मतलब रिपोर्ट मतलब दर्ज कराई. फिर उसके बाद पुलिस वाले ने हमारी मतलब बहुत मदद की, बहुत छानबीन की. मैं ना पुलिस वाले का बहुत शुक्रगुजार करती हूँ. जब बच्चा चोरी हुआ तो आपको किस पे शक था? नहीं, शक तो नहीं था. मतलब बच्चा ये चोरी हो गया मतलब वो नहीं मालूम था. मतलब वहीं से मतलब फोन लेके गए ये भी नहीं पता था. उसके लिए मतलब पुलिस वाले की मदद से मैंने मतलब बोली कि मतलब आप लोग मतलब हमारा बच्चा के निकाले तो पुलिस वाले मतलब सब चार लोग की बहुत मदद किए. मैं सब चार लोग का भी शुक्रिया पोलिसांनी बजावलेल्या या कर्तव्याची कौतुक सर्वच स्तरावरून होते आहे. मोनिश गायकवाड, लोकमत डिजिटल, भिवंडी.